हॅलो स्टुडंट्स, आपला फिफ्थ टॉपिक चालू आहे फार्म मॅनेजमेंट. तर त्याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत 5.4 फार्म लेआउट, फार्म प्लॅनिंग, फार्म बजेटिंग अँड इनपुट्स. तर फर्स्ट आहे फार्म लेआउट. आजचा आपला पॉईंट आहे फार्म लेआउट. तर फार्म लेआउट म्हणजे काय? तर जे काही आपण फार्म तयार करणार आहोत किंवा जे काही आपला शेतीचा जो काही आराखडा असणार आहे, म्हणजे शेती आपण जे काही क्रॉप्स लावणार आहोत किंवा जे काही प्लांट्स लावणार आहोत आपण, तर ते लावताना कशा पद्धतीने लावले पाहिजेत, म्हणजे जसं की प्रत्येक प्लांटना स्पेस वेगवेगळ्या पद्धतीची लागते. म्हणजे काही प्लांट खूप जवळजवळ लावले जातात, काही प्लांटना खूप जागा लागते मध्ये, असं प्रत्येक प्लांटमध्ये वेगवेगळ्या टेक्निक असतात किंवा वेगवेगळे फीचर्स असतात, तशा पद्धतीने त्यांना ते ठेवावे लागतात. म्हणूनच फार्म लेआउट करणं गरजेचं असतं. म्हणजे एक त्याची आपल्याला ब्लू प्रिंट प्रिपेअर करायची असते, म्हणजे नकाशा काढायचा असतो थोडक्यात. आफ्टर पर्चेसिंग अ फार्म इट इज नेसेसरी टू प्रिपेअर द ब्लू प्रिंट ऑफ लेआउट ऑफ द फार्म. तर जेव्हा आपण एखादं फार्म घेतो आहे आणि तिथे फार्मिंग करणार आहोत, तर फर्स्ट आपल्याला काय करणं गरजेचं असतं? तर ब्लू प्रिंट काढणं गरजेचं असतं. म्हणजे तिथला नकाशा आधी काढून घेणं गरजेचं असतं, ती जागा कशा पद्धतीने आहे, त्याच्यानंतर तिथे आपण काय काय करू शकतो, कोणत्या कोणत्या गोष्टी तिथे आपल्याला पॉसिबल आहेत, हे सगळं आपल्याला तिथे स्टडी करायचं असतं. फार्म लेआउट इन्क्लूड्स फर्स्ट फार्मस्टेड और फार्म बिल्डिंग्स, सेकेंड नंबर, साईज, शेप अँड अरेंजमेंट ऑफ फील्ड्स, अँड थर्ड अदर स्ट्रक्चर्स. तर तीन आहेत, काय काय आहेत? फर्स्ट आहे फार्म बिल्डिंग. फॉर बेटर सुपरविजन अँड मॅनेजमेंट ऑफ फार्म इट इज नेसेसरी टू हॅव होम स्टीड ऑन द फार्म. तर जे आपलं जेव्हा छोट्या प्रमाणात शेती असते तेव्हा ठीक असतं, पण खूप मोठ्या प्रमाणात ॲज अ बिझनेस म्हणून जेव्हा आपण फार्मिंग करणार असतो, तेव्हा तिथे एखादी बिल्डिंग, तिथे छोटंसं घर असणं गरजेचं असतं. कशासाठी? तर तिथून आपण इझिली सुपरविजन करू शकतो, मॅनेजमेंट करू शकतो तिथली. त्यानंतर तिथे काय करू शकतो अजून? तर आपलं जे काही एक स्टोअर हाऊससुद्धा तिथे तयार करू शकतो. म्हणून बिल्डिंग असणं गरजेचं असतं. फार्म स्टीड इन्क्लूड व्हेरियस टाईप्स ऑफ बिल्डिंग्स. तर फार्मस्टीडमध्ये वेगवेगळ्या टाईपच्या बिल्डिंग्स असणं, इमारती असणं गरजेचं असतं. त्यामध्ये फर्स्ट काय आहे? रेसिडन्स ऑफ फार्मर. तर फार्मरना राहण्यासाठी एक बिल्डिंग असणं आवश्यक आहे. त्यानंतर लेबर क्वार्टर. तर जे काही कामगार आहेत, तर प्रत्येक वेळी तिथे लोकल कामगार भेटतात असं नाही. तर जेव्हा लांबचे कामगार असतील तर त्यांना आपण तिथे क्वार्टर्स बांधून दिल्या, छोटे छोटे घरं बांधून रूम्स अवेलेबल करून दिले, तर ते तिथल्या तिथे राहून आपलं काम तिथे इझी होतं. त्यानंतर आहे कॅटल शेड. तर जे काही ॲनिमल्स असतील, गुरं किंवा अजून वेगवेगळ्या पोल्ट्री फार्मिंग असेल, तर त्याच्यासाठी लागणारी शेड असते ती पण आवश्यक आहे, ती पण फार्म बिल्डिंगमध्येच येते. त्यानंतर इम्प्लिमेंट शेड आणि ग्रेन गोडाऊन एक्सेट्रा. तर जे काही ग्रेन गोडाऊन असणार आहे, धान्यांसाठी केलेलं गोडाऊन, म्हणजे समजा आपण खत आणलं तर ते ठेवायसाठी, किंवा एक्स्ट्राचं जे काही आपलं आलेलं प्रोडक्ट असणार आहे ते स्टोअर करण्यासाठी, अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी तिथे गोडाऊन असणं एक गरजेचं असतं. इन जनरल अबाउट 2% ऑफ फार्म एरिया शुड बी गिवन टू कन्स्ट्रक्शन ऑफ द फार्मस्टीड. तर जे काही आपलं फार्म आहे त्यातला 2% एरिया फक्त आपण तिथे कन्स्ट्रक्शनसाठी घेतला पाहिजे. उगाच तिथे राहायला पाहिजे म्हणून खूप मोठे बिल्डिंग्स बांधायचे आहेत वगैरे असं तर नाही करायचं, कारण तिथे आपल्याला जास्त काय गरजेचं आहे, जास्त जमीन आपल्या फार्मिंगसाठी यूज होणं आवश्यक असतं. त्याच्यामुळे ते तिथे फक्त 2% जागेमध्येच
जे काही फार्म बिल्डिंग्स असतील त्या लावल्या पाहिजेत, सॉरी बांधल्या पाहिजेत. फार्म बिल्डिंग शूड बी लोकेटेड ॲट द सेंटर ऑफ फार्म ऑर ॲट हाय प्लेस. तर त्या ज्या बिल्डिंग्ज आहेत त्या कुठेतरी एखाद्या कोपऱ्यातच बांधल्या पाहिजेत असं नाही, तर काय केलं पाहिजेत, एकतर सेंटरला मध्ये असल्या पाहिजेत पूर्ण फार्मच्या मध्ये, जेणेकरून इझिली आपण सगळीकडे लक्ष ठेवू शकतो. आणि मध्ये जर नसेल पॉसिबल तर जिथे उंच जागा असेल किंवा डोंगराळ जागा असेल त्या उंच जागेवरती बांधायचे. त्याच्यामुळे काय होतं तर तिथे असल्यामुळे वरून आपण सगळीकडे लक्ष ठेवू शकतो. इट शुड बी हॅव इझी अप्रोच, इट शुड बी नियर टू द सोर्स ऑफ वॉटर, द साईज ऑफ व्हेरियस फार्म स्ट्रक्चर शुड बी अकॉर्डिंग टू द नीड ऑफ फार्मर अँड द फार्मिंग बिझनेस. तर त्याची जी काही साईज असणार आहे, त्याचं स्ट्रक्चर असणार आहे, ते फार्मरला जेवढं आवश्यक आहे तेवढ्याच पद्धतीचं बांधलं पाहिजे. उगाच मोठंच्या मोठं बांधून तिथे काही गरजेचं नसतं. सेकंड काय आहे तर नंबर, साईज, शेप अँड अरेंजमेंट ऑफ फील्ड. ऑन द फार्म इट इज बेटर टू हॅव फील्ड इक्वल टू ऑर मल्टिपल ऑफ द नंबर ऑफ क्रॉप इन डिफरंट रोटेशन प्लॅन फॉर द फार्म. द फील्ड शूड बी लार्ज इन साईज टू सेव लेबर अँड फॉर यूज ऑफ मशीनरीज. तर जेव्हा मोठी फार्मिंग सिस्टीम असते तेव्हा तिथे लेबर्सपेक्षा जास्त इम्पॉर्टंट मशीनरीज ठरतात, जेणेकरून त्या मशीनरीजमुळे काय होतं, जे काही काम असणार आहे ते फास्ट वर्क होतं. द फील्ड शूड बी रेक्टँग्युलर इन शेप, हॅविंग लेंथ टू ब्रेथ रेशो 2:1 ऑर 2.5:1. तर फील्डचा रेशो कसं असलं पाहिजे, जे काही शेती असणार आहे ती आयताकृती असली पाहिजे, रेक्टँग्युलर असली पाहिजे, आणि त्याचा रेशो कसा असला पाहिजे, 2:1 ऑर 2.5:1 असा रेशो असला पाहिजे. त्यानंतर लास्ट आहे अदर स्ट्रक्चर्स. तर वेगवेगळे स्ट्रक्चर्स जे की त्याच्या रिलेटेड आहेत फार्म लेआउटच्या. तर फर्स्ट आहे फार्म रोड. वन मेन रोड अबाउट 5 meters विड्थ मे बी कन्स्ट्रक्टेड. इट शुड बी जॉईन्ड बाय सेकंडरी रोड ऑफ 3 meters वाईड. द सेकंडरी रोड शुड बी ॲट राईट अँगल टू द मेन रोड टू अप्रोच एव्हरी फील्ड इन द फार्म. तर फार्म रोड कशासाठी गरजेचे असणार आहेत, तर ज्या काही मशीनरीज असतील, ज्या काही व्हेइकल्स असतील, गाड्या असतील, त्या आपल्याला त्या शेतातून न्यायच्या असतात, किंवा आपलं जे काही प्रोडक्ट असणार आहे ते आपल्याला ट्रान्सपोर्ट करायचं असतं, त्याच्यासाठी रोड्स असणं खूप गरजेचं असतं. तर मेन रोड जो असतो तो 5 meters एवढी त्याची विड्थ असली पाहिजे, रुंदी असली पाहिजे. आणि जे त्याला सेकंडरी रोड आहेत म्हणजे मेन रोडपासून फाटे फुटलेले जे रोड्स असणार आहेत छोटे छोटे, ते 3 meters असले पाहिजेत. सेकंड आहे मॅन्युअर पिट्स. मॅन्युअर पिट्स शूड बी डग नियर टू द कॅटल शेड. द साईज ऑफ पिट शूड बी 1.5:1. तर जे काही पीट्स असणार आहेत खड्डे खणायचे, ज्याच्यामध्ये काय करणार, मॅन्युअर पीट्स म्हणजे जे काही पालापाचोळा असेल, झाडांचे वेस्ट असणार आहे, ती सगळी त्या पीट्समध्ये, त्या खड्ड्यामध्ये जाणार. आणि ते खड्डे कुठे असले पाहिजेत, तर कॅटल शेड, जी काही गुरं वगैरे जिथे आपण बांधतो, गोठा असणार आहे त्याच्याजवळ असणार पाहिजे. ह्याचं कारण काय आहे, तर जे काही कॅटल शेडमधून त्या गोठ्यामधून येणारं वेस्ट आहे, फॉर एक्झाम्पल काउडंग शेण, तर ते शेण वगैरे आपण त्या खड्ड्यामध्येच टाकून तिथे खत तयार करू शकतो. दे शूड बी डग इन रोज बाय कीपिंग 1 meter डिस्टन्स बिटवीन 2 pits. देअर शूड बी सफिशियंट एरिया ऑन 1 side ऑफ रो फॉर इझी मुवमेंट ऑफ वल्लक कार्ट रिमूव्हिंग द मॅन्युअर. तर एका साईडने त्याला अशी जागा ठेवायची की त्याच्यामध्ये आपण ते तयार झालेलं खत असणार आहे ते आपण भरून
बैलगाडीमधून किंवा वेगळ्या गाड्यांमधून आपण ते ट्रान्सपोर्ट करू शकतो. त्यानंतर थर्ड आहे इरिगेशन अँड ड्रेनेज चॅनल्स. तर इरिगेशन आणि ड्रेनेज म्हणजे पाण्याची सोय, इरिगेशन म्हणजे सिंचन पद्धती आणि ड्रेनेज म्हणजे जे जास्तीचं वॉटर असणार आहे पावसाळ्यामध्ये जे काही जास्तीचं पाणी येतं ते वाहून घालवण्यासाठी ची जे काही चॅनल्स केले जातात म्हणजे ओढा किंवा खड्डे मारले जातात. ड्रेनेज अँड इरिगेशन चॅनल शूड बी कन्स्ट्रक्टेड अकॉर्डिंग टू द टोपोग्राफी ऑफ लँड. तर ती लँड कशी आहे म्हणजे तिथे पाणी जास्त प्रमाणात आहे की कमी प्रमाणात आहे त्या पद्धतीने तिथे त्या सिस्टीम्स केल्या पाहिजेत. त्यानंतर नेक्स्ट आहे फार्म फेन्सिंग. फार्म फेन्सिंग इज इसेन्शियल टू प्रोटेक्ट द क्रॉप फ्रॉम कॅटल वाईल्ड ॲनिमल्स. तर फार्म फेन्सिंग म्हणजे काय तर कुंपण, जे आपल्या शेतीला कुंपण गरजेचं असतं ते. तर ते कशासाठी असणार आहे तर बाकीची जी काही गुरं वगैरे फिरणारी असतील, वेगवेगळे वाईल्ड ॲनिमल असतील, रानटे जे काही ॲनिमल्स असतील त्यांच्यापासून आपलं जे काही क्रॉप असणार आहे ते सेफ ठेवण्यासाठी फेन्सिंग कुंपण गरजेचं असतं. इट शोज बाउंड्रीज ऑफ द फार्म. तर ते फेन्सिंग कुंपण असल्यामुळे काय होतं तर आपल्या फार्मची बाउंड्रीसुद्धा आपल्याला लगेच समजून येते. इट प्रोटेक्ट द फार्म फ्रॉम द थीव्स. तर जे काही चोरी करणारे वगैरे लोक असतील त्यांच्यापासूनसुद्धा ह्याच्यामुळे प्रोटेक्ट होतं कुंपणमुळे. तर टाईप्स ऑफ फेन्सिंग, फेन्सिंगचे वेगवेगळे टाईप्स आहेत. फर्स्ट आहे वुडन पोस्ट मॅटेड विथ बांबू. तर जे काही आपण लाकडी कुंपण घालतो फांद्या वगैरे असतील तर त्या जमिनीमध्ये ठेवून त्याच्यापासून कुंपण तयार करतो. त्याच्यानंतर मड ऑर स्टोन वॉल्स म्हणजे आपण बांध म्हणतो त्याला, दगडी बांध घातले जातात. त्यानंतर डेड स्टम्प ऑफ थॉर्नी बशेस. तर जे काही वेस्ट झालेलं प्लांटचं मटेरियल असेल त्याच्यापासून, फांद्या वगैरे असतील, लाकूड असेल त्याच्यापासून बनवलं जातं कुंपण. त्यानंतर लाईव्ह फेन्सिंग आहे, बार्ब वायर फेन्सिंग आहे, वुडन और सिमेंट पोल वायर फेन्सिंग, इलेक्ट्रिक वायर फेन्सिंग म्हणजे तिथे काय केलं जातं, इलेक्ट्रिक वायर म्हणजे त्याला करंट असतो तर कोणी तिथे समजा टच केलं लोकांनी तर लगेच त्यांना तिथे शॉक लागू शकतो. अशा पद्धतीचे वेगवेगळे कुंपणांचे प्रकार आहेत. ओके, आणि लास्ट आहे सोलर फेन्सिंग. ओके, थँक्यू.